राम राम मंडळी, मी नीलेश अरुणा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. मंडळी, प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील गर्भवती महिलांना 5,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. मंडळी, महिलेला तिच्या गर्भवती काळामध्ये सकस आहार मिळावा व जन्मलेल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा आर्थिक सहाय्य निधी केंद्र शासनाकडून दिला जातो. मंडळी, या योजनेबद्दल सविस्तर माहिती आजच्या आपल्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. माहिती जशी की योजनेचा उद्देश, योजनेचा लाभ, योजनेच्या अटी व पात्रता, योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे आणि अर्जाची प्रक्रिया कशी व कुठे करायची, अशी सविस्तर माहिती आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. मंडळी, विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि दिलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. आता आपण बघूया योजनेचा सारांश. प्रधानमंत्री मातृत्व वंदना भारत सरकारने 1 जानेवारी 2017 रोजी सुरू केली आहे. ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे गर्भवती महिलांना आर्थिक मदत दिली जाते. तसेच मंडळी, या योजनेला महाराष्ट्रामध्ये 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लागू करण्याची मान्यता दिली गेलेली आहे. तर आता आपण बघूया मंडळी योजनेचा उद्देश. मंडळी, दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यासाठी प्रोत्साहन करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे. तर आता आपण बघूया मंडळी योजनेचा लाभ काय आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत प्रथमच गर्भवती झालेल्या महिलांना सरकारकडून 5,000 रुपये एवढ्या मदतीची तरतूद केलेली आहे. पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेमध्ये गर्भवती महिलांना नोंदणी करणे ही आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत प्रसूतीसाठी कोणतीही अट नाही. सरकारी किंवा खासगी कोणत्याही रुग्णालयामध्ये जाऊन प्रसूती करता येते. ही रक्कम गर्भवती महिलेच्या पोषणासाठी पुरविली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न म्हणजेच आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अशी ही एकूण रक्कम ही 5,000 रुपयाची असते व ही रक्कम मंडळी 3 हप्त्यामध्ये जमा केली जाते. पहिला हप्ता म्हणजेच 1,000 रुपये एवढा हप्ता महिलेला गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर तिच्या खात्यामध्ये जमा केला जातो. दुसरा हप्ता 2,000 रुपयाचा असतो. हा हप्ता प्रसूतीपूर्व म्हणजेच प्रसूतीच्या आधी तपासणी केल्यानंतर व गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर दिला जातो. तिसरा हप्ता रुपये 2,000 रुपयाचा. हा हप्ता प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंद व बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यावरती लाभार्थी महिलेला तिच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. तर मंडळी, अशा 3 हप्त्यामध्ये महिलेला 5,000 रुपयाचा अर्थसहाय्याचा निधी दिला जातो. तर आता आपण बघूया मंडळी योजनेच्या अटी व पात्रता.
मातृत्व वंदना या योजनेची राज्यामध्ये 8 डिसेंबर 2017 पासून अंमलबजावणी झालेली आहे हे सर्व आपल्याला माहितच आहे। मंडळी ही योजना केंद्र व राज्य शासन यांच्या सहभागाने आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत असते। या योजनेत केंद्र शासनाचा 60% तर राज्य शासनाचा 40% सहभाग असतो। ही योजना फक्त पहिल्याच अपत्यापुरती म्हणजेच पहिल्याच मुलासाठी मर्यादित आहे, पहिल्याच डिलिव्हरीसाठी मर्यादित आहे। या योजनेचा लाभ हा एकदाच घेता येतो। नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरतच लाभार्थी महिलेला लाभ मिळेल। मंडळी या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या गर्भवती महिलांचे वय हे 19 वर्षापेक्षा कमी नसावे। मंडळी या योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच काय मंडळी, जर एखादी दारिद्र्यरेषेवरील किंवा दारिद्र्यरेषेखालील स्त्री मॅटर्निटी लीव घेत असेल तर अशा स्त्रीला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही। तर आता आपण बघूया मंडळी या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती। नंबर 1, लाभासाठी महिलेचे व तिच्या पतीचे सहमती पत्रे असणे आवश्यक आहेत। नंबर 2, दोघांचेही आधार कार्ड असणे आवश्यक आहेत। नंबर 3, लाभार्थी महिलेचे आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे। म्हणजेच बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे। नंबर 4, कुटुंबातील किंवा महिलेच्या पतीचा मोबाईल क्रमांक आवश्यक आहे, म्हणजेच मोबाईल नंबर हा आवश्यक असणार आहे। तर मंडळी आता आपण बघूया अर्जाची प्रक्रिया कशी व कुठे करायची। मंडळी अर्जाची प्रक्रिया तुम्हाला लाभ घेण्यासाठी ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीमध्ये करू शकता। मंडळी या योजनेमध्ये ऑफलाईन अर्ज करण्यासाठी गर्भवती महिलांना 3 फॉर्म भरावे लागतात। मंडळी सर्वात प्रथम गर्भवती महिलांनी अंगणवाडी किंवा जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन पहिला फॉर्म भरून नोंदणी करायची आहे। याचप्रमाणे मंडळी दुसरा व तिसरा फॉर्म भरून दिलेले सर्व कागदपत्र फॉर्मला जोडून फॉर्म हे आरोग्य केंद्रामध्ये जमा करायचे आहेत। तर मंडळी हा फॉर्म 1 अ आहे, हे तुम्ही बघू शकता। इथे तुम्ही अप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन अंडर PMMVY and claim for first installment पहिल्या हप्त्यासाठी हा फॉर्म 1A भरायचा आहे। याच्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल्स भरून हा फॉर्म तुम्हाला सर्व फॉर्म भरून अंगणवाडी किंवा जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जमा करायचा आहे। किंवा जर तुमच्या गावामध्ये आशा वर्कर असतील तर तुम्ही त्यांना हा फॉर्म द्यायचा आहे। ते सर्व तुम्हाला सविस्तर डिटेल्स सांगतील, कोणते कोणते डॉक्युमेंट्स फॉर्म सोबत जोडायचे, फॉर्म कुठे द्यायचा। आणि मंडळी हा फॉर्म मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तर तुम्ही तो फॉर्म तिथून डाउनलोड करू शकता। तर हा मंडळी दुसरा फॉर्म आहे, फॉर्म 2। तर इथे तुम्ही बघू शकता अप्लिकेशन फॉर्म फॉर क्लेम ऑफ सेकंड इन्स्टॉलमेंट अंडर PMMVY हा दुसऱ्या हप्त्यासाठी फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। हा फॉर्म भरून याच्यासोबत सर्व आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स जोडून तुम्हाला हा फॉर्म आरोग्य केंद्रामध्ये जाऊन जमा करायचा आहे मंडळी। तर अशा प्रकारे तुम्हाला 3 फॉर्म भरायचे असतात। तर मी हे तिन्ही फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरती उपलब्ध करून दिलेले आहेत, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता। तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना या योजनेचा लाभ घेऊ शकता। मंडळी व्हिडिओ मध्ये काही समस्या, प्रॉब्लेम किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। आणि आजची ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये। धन्यवाद।